जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित मिशन आरंभ इयत्ता 8वी शिष्यवृत्ती आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मनापूर्वक मी स्वागत करतो. आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील क्रम या घटकातील वर्णमाला इंग्रजी हा उपघटक आपल्याला या विषयासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर की खुर्द तालुका राहते येथील तज्ञ मार्गदर्शक शिवाजी गायकवाड सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना विनंती करतो की आपला आजचा तास सुरू करावा. गायकवाड सर. धन्यवाद पुरी सर. आज माझ्याकडे जो विषय दिलेला आहे बुद्धिमत्ता चाचणी त्यातला इंग्रजी वर्णमाला. आता इंग्रजी वर्णमाला हा जो विषय आहे तो खरं तर इयत्ता 5वीला सुद्धा सर्व विद्यार्थ्यांचं झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा इयत्ता 5वीला जर तो विषय तो घटक जर क्लिअर झालेला असेल तर मला असं वाटतं की 7वीच्या 8वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या घटकावर जास्त जोर द्यायची सुद्धा गरज नाही. कारण 5वी आणि 8वी फक्त थोडी काठिण्य पातळीचा फरक पडतो. बाकी जसे 5वीला प्रश्न येतात त्याच प्रकारचे प्रश्न आपल्याला या 8वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा त्याच प्रकारचे प्रश्न येतात. फक्त आपल्याला ती जी अक्षरमाला दिलेली असते त्या अक्षरमालिकेचं प्रत्येक अक्षर आणि त्या अक्षराचा क्रमांक माहीत पाहिजे. आपल्याला माहिती आहे की त्या अक्षरमालेमध्ये 5-5 गट असतात. बघा आपल्याला दिसत असेल ABCDE FGHIJ KLMNO PQRST आणि UVWXY. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये झेड अक्षर येत नाही. म्हणजे इंग्रजीमध्ये 26 वर्ण असतात परंतु आपल्याला अक्षरमालेमध्ये फक्त 25 अक्षरे असतात वाय पर्यंत. एक लक्षात ठेवायचे. आणि त्याचे 5-5 गट केलेले असतात हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला ज्याप्रमाणे आपण मूळ संख्या असेल घनसंख्या असेल वर्गसंख्या असेल म्हणजे अशा त्रिकोणी संख्या आपण पाठांतर करतो तसं आपल्याला सुरुवातीला ही जी पट्टी दिलेली असते ती प्रत्येक पानावर असते त्याचा क्रमांक हा आपल्याला माहीतच पाहिजे. म्हणजे आपण एक पट्टीच तयार करायची त्या पट्टीवर मुळा त्याचे जे अक्षर आहेत इंग्रजी अक्षरमाला आणि त्यामध्ये क्रम. आता मी 5-5 क्रम दाखवला हे 5-5 फक्त अक्षरांचे गट दिलेले असतात मी ते सांगितले परंतु आपल्याला फक्त गट माहीत असून फायदा नाही तर आपल्याला काय माहीत पाहिजे तर प्रत्येक अक्षराचा क्रमांक आपण पाठ करायचा. म्हणजे ए चा क्रमांक 1 आहे बी चा 2 सीचा 3 असं करून आपल्याला वायचा 25वा क्रमांक येतो हे आपल्याला माहीत झालं पाहिजे. म्हणजे सरांनी किंवा आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा प्रश्न आला की आपली ओचा क्रमांक किती आपण काय करतो मोजत बसतो. समजा काही हुशार मुलं काय करतील 5-5 गट असतात मग 5-5 10 10 5-15 म्हणजे ओचा क्रमांक 15 आहे. किंवा एखाद्याला विचारला आरचा क्रमांक कितवा आहे तर तो काय करतो 5-5 5-5 3-15 16-17 18. पण मला असं म्हणायचं की आपण हा क्रम लक्षात मोजण्यापेक्षा आपण त्या क्रमांकाचं अक्षर अक्षराचा क्रमांकच लक्षात ठेवायचा. म्हणजे कोणते अक्षर यम म्हटलं यमचा क्रमांक कितवा तर तुम्हाला लगेच सांगता आला पाहिजे. तर अशा प्रकारे जर आपण सरळ 1 2 3 4 प्रमाणे जर त्याचा क्रमांक लक्षात ठेवला आणि तो तर क्रमांक आहेच परंतु आपल्याला उलट्या क्रमाने सुद्धा विचारतात. म्हणजे समजा अक्षरमाला उलट्या क्रमाने लिहिली वाय पासून सुरू केली तर 7 नंबरचं अक्षर कोणते त्याच्यासाठी एक लक्षात ठेवायचं की आपण सर्व अक्षर 25 आहेत. समजा आपल्याला विचारलं की अक्षरमाला उलटी केली
किंवा उलट्या बाजूने मोजायला लावली तर 12व्या क्रमांकाचं अक्षर कोणतं आहे? आपण काय करू, परत मोजू, परंतु आपल्याला उलट्या क्रमांकाचे अक्षर त्याचा क्रमांक लक्षात ठेवायची गरज नाही आहे. का? तर फक्त आपल्या लक्षात 26 संख्या ठेवायची. 26 म्हणजे आता आपल्याला समजा एच या अक्षराचा क्रमांक 8 माहित आहे आणि तुम्हाला उलट्या दिशेने विचारलं किंवा उजवीकडून विचारलं तर आपण काय म्हणणार, फक्त काय करायचं, 26 मधून तो 8 वजा करायचा, म्हणजे त्याचा क्रमांक कितवा येईल, 18. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला उलट्या दिशेने सुद्धा मोजायची गरज पडणार नाही. आपण सरळ जर लक्षात ठेवले क्रमांक, उलटे क्रमांक लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त समजा यांचा क्रमांक आहे, आपल्याला माहित झालाय तो यांचा क्रमांक आहे 14 सरळ दिशेने, फक्त उलट्या दिशेने जर आपल्याला विचारला किंवा उजवीकडून डावीकडे असं जर विचारला तर फक्त आपण काय करणार, 26 मधून तो 14 मायनस करणार आणि मग त्याचा जो क्रमांक येईल तो किती येईल, 12 क्रमांक. म्हणजे त्याचा क्रमांक हा उलट्या दिशेने वाय कडून जर मोजलं तर आपला त्याचा क्रमांक 12 येईल. म्हणजे आपण सर्व विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायचे की आपल्याला प्रत्येक अक्षराचा क्रमांक कितवा आहे तो लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस आपण अक्षरपट्टीकडे पाहायची गरज पडणार नाही. म्हणजे आपण चटकन तो अक्षर पाहिलं की आपल्याला त्या अक्षराचा क्रमांक डोळ्यापुढं यायला हवा. त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला अक्षरपट्टीकडे पाहण्यासाठी किंवा यातून प्रत्येक अक्षराचा क्रमांक शोधण्यासाठी जो लागणारा वेळ असतो तो वाचतो. त्यामुळं आपण प्रत्येक अक्षराचा क्रमांक सरळ दिशेने लक्षात ठेवायचा आणि उलट्या दिशेने असेल तर 26 मधून त्या क्रमांक तो वजा केल्यानंतर आपल्याला उलट क्रमाने सुद्धा त्याचा क्रमांक आपल्याला लक्षात येतो. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे दोन अक्षरांच्या मध्यभागी येणारे अक्षर. म्हणजे दोन अक्षरांचे क्रमांक मिळवून त्याच्या निम्मे केल्यानंतर येणाऱ्या संख्येत त्या क्रमांकाचं अक्षर, म्हणजे मध्यभागी येणारे अक्षर, हे एक लक्षात ठेवायचं. मला असं वाटतं 5वीला हे झालेलं असतं, मध्यभागी येणारं अक्षर. त्यानंतर प्रश्नामध्ये अक्षरापासून असा ज्यावेळेस उल्लेख येतो, म्हणजे ह्या अक्षरापासून त्या अक्षरापासून समजा ई पासून आपल्याला मोजायचे अक्षर, तर अक्षरापासून म्हटलं की मोजताना त्या अक्षराचा क्रमांक 1 धरायचा. म्हणजे आपल्याला जर सांगितलं ई पासून 5वं अक्षर कोणतं, उजवीकडचं 5वं अक्षर कोणतं, मग आपण काय करणार, 1 2 3 4 5 5वं अक्षर, म्हणजे याच्यापासून जर म्हटलं तर ई पासून, मग ई त्यामध्ये तो ते अक्षर धरावं लागेल. आणि जर ईच्या पुढे 5वं अक्षर जर म्हटलं तर मात्र ई धरायची गरज नाही. त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डावीकडून आणि उजवीकडून, त्याच्यामध्ये दोन मुद्दे येतात पहा. डावीकडून आणि डावीकडे, त्यानंतर उजवीकडून आणि उजवीकडे. आता जर आता आपण ज्यावेळेस पेपरला बसलेलो असतो आपला डावा हात आणि आपला उजवा हात आपल्याला माहित असतो, मग आपण काय करायचे, आपला डावा हात जर आपल्याला विचारलं की डावीकडून, आपल्याला की डावा हात लक्षात ठेवायचा डावीकडून. जसं आपण अहमदनगर पासून पुण्यापर्यंत पासून म्हणतो, म्हणजे डावीकडून म्हटलं की आपल्याला जायचं असतं उजवीकडे जायचं. म्हणजे डावीकडूनचा अर्थ काय होतो, उजवीकडे. एक सगळ्यांनी नोट करून ठेवा, डावीकडून म्हटलं की आपल्याला उजवीकडे जायचं आणि उजवीकडून म्हटलं की आपल्याला डावीकडे जायचं असतं. आणि उजवीकडे जर म्हटलं तर सोपं आहे, आपण उजवीकडेच जाणार आहे, डावीकडे म्हटलं तर डावीकडेच जाणार आहे. परंतु डावीकडून म्हटलं, कडून हा शब्द लक्षात ठेवा, डावीकडून म्हटलं की आपल्याला ही दिशा डावीकडून आपल्याला जायचंय कुठं, उजवीकडे जायचं आहे. आणि उजवीकडून म्हटलं तर आपल्याला डावीकडे जायचंय. एक त्यामध्ये म्हणजे दोन तीन मुद्दे लक्षात ठेवायचे, अक्षराचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे,
उलट्या दिशेने असेल तर तीच संख्या, तीच अंकाचा क्रमांक आपण 26 मधून मायनस केला तर त्याचा उलट्या दिशेने क्रमांक येतो, आणि डावीकडून म्हटलं का आपल्याला उजवीकडे जायचे, आणि उजवीकडून म्हटलं का आपल्याला डावीकडे जायचं. तर अशा प्रकारचे हे 2-3 मुद्दे जर लक्षात ठेवले तर मला असं वाटतं की एकही प्रश्न म्हणजे वर्णमालेचा एकही प्रश्न आपल्याकडून चुकणार नाही, म्हणजे हे हक्काचे मार्क असतं. आता त्याचे आपण उदाहरणं घेऊ, कोणकोणत्या प्रकारची उदाहरणं येतात. आता प्रत्येक वेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं येतात. आपण काही उदाहरणांचा अभ्यास करूया. समजा एक उदाहरण आपण घेतलं, दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून 10व्या अक्षराच्या, सगळ्यांना दिसतंय ना ते, दिसत नसेल तर पाहणी असेल करून दाखवते. दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून 10व्या अक्षराच्या उजवीकडील 12व्या अक्षराच्या डावीकडील 15वे अक्षर कोणते. आता 5वीला मला असं वाटतंय की थोडं सोपं असत, परंतु 8वीला मात्र थोडं काठीने पातळी वाढलेली असते. समजा आता आपल्याला उदाहरण आहे, दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून 10व्या. आता डावीकडून म्हटलं आपल्याला कुठं जायचंय, आपल्याला जायचंय उजवीकडे, म्हणजे ये पासून आपल्याला उजवीकडे जायचे. यात तसं डावीकडून म्हटलं तर त्याचा उलटा अर्थ घ्यायचा उजवीकडे. आता उजवीकडील कडील नाही, कडून असलं तर त्याला फक्त कडील नाही करायचं. आता याच्यात म्हणता तो कडून हा शब्द आता कुठंच नाही, फक्त आपल्याला उजवीकडे जायचं आणि डावीकडे जायचं. आता फक्त याचा अर्थ समजून घ्या. आता ही अक्षरमाला आहे, दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून 10व्या अक्षराच्या. आता आपण पूर्ण प्रश्न मला असं वाटतं वाचायची गरज नसते, आपल्याला प्रश्न वाचता वाचता जसं जसं आपल्या लक्षात येईल की डावीकडून 10वा अक्षर आहे, मग आपण काय करणार, तिथंच थांबून घ्यायचं. पूर्ण प्रश्न वाचून काहीच फायदा नाही, आपल्याला प्रश्न प्रश्नातला थोडा भाग, त्या प्रश्नाचे आपल्याला 3 किंवा 4 भाग करावे लागतात, काही ठिकाणी 2 भाग करावे लागतात. आता याचे सुद्धा आता किती भाग होतात पहा, पहिला भाग काय झाला, डावीकडून 10व्या क्रमांकाचा अक्षर आधी ते शोधायचं. आता तुम्हाला जर अक्षर मला पाहायचीच नसेल तर तुमच्या लगेच लक्षात आलं असतं की डावीकडून 10व्या क्रमांकाचा अक्षर, डावीकडून म्हणजेच उजवीकडे जायचं आहे आपल्याला, म्हणजेच आपल्याला उजवीकडे 10 क्रमांकाचा अक्षर आहे. जे काही मुलांनी जर पाठ केलं तर आपल्याला काही पाहिजे सुद्धा गरज येणार नाही, हे पहा जे अक्षर आहे. नंतर आता दुसरा भाग त्याचा, त्या अक्षराच्या म्हणजे जे अक्षराच्या उजवीकडील 12वा अक्षर, आता परत उजवीकडे, त्यांनी मुद्दाम पहा डावीकडून आणि इथं उजवीकडील दोन्हीचा अर्थ एकच आहे, म्हणजे डावीकडून आपण उजवीकडेच गेलेले म्हणजे 10वा अक्षर, 10व्या क्रमांकाच्या उजवीकडचं 12वा अक्षर. आता त्या अक्षराच्या उजवीकडचं अक्षर म्हणजे ते अक्षर सोडून द्यायचे, अक्षरापासून म्हटलं तर ते अक्षर आपण धरलं असतो, परंतु अक्षराच्या उजवीकडे म्हटल्यानंतर मग उजवीकडील 12, 5, 5, 10, 2, 12 जर म्हटलं तर ती अक्षर येते. 12व्या अक्षराच्या म्हणजे आता हा परत एक भाग झाला, म्हणजे पहिला भाग 10वा अक्षर शोधलं, त्या अक्षराच्या उजवीकडचं 12वा अक्षर शोधलं, आणि त्याच्या परत डावीकडे, आता डावीकडून नाही म्हणजे उजवीकडे नाही तर डावीकडील म्हटलं का आपल्याला डावीकडेच जायचंय, म्हणजे त्या व्ही अक्षराच्या डावीकडील 15वं अक्षर कोणतं. मग आता 5-5 गट आपल्याला माहित आहे, 5 5 10 11 12 13 14 15 म्हणजे आपलं अक्षर कोणतं आले, जी अक्षर येते. म्हणजे फक्त हा शब्दांचा खेळ असतो तो फक्त आपल्या लक्षात जर आला तर मला असं वाटतं एकही उदाहरण आपलं चुकणार नाही. आणि अशा प्रकारचे 5वीला उदाहरणं असे नसतात, थोडे सोपे असतात, परंतु याच्यामध्ये म्हणजे 3-3 भाग त्या प्रश्नाचे आपल्याला करावे लागतील, अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर अशा प्रकारचा एक प्रश्न आला आहे, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे,
अशा प्रकारचा एक प्रश्न आपण सोडवला, अशा प्रकारच्या प्रश्नांचा आपण सराव करायचा. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रकारचा प्रश्न पाहू. हा दुसरा जो प्रश्न आहे तो थोडा वेगळ्या प्रकारचा आहे. दिलेल्या अक्षरमालेतील 1, 14, 16, 19, 9 या क्रमांकाची अक्षरे घेऊन एका देशाचे नाव तयार होते आणि या नावातील मधले अक्षर कोणते. आता हे खूप सोपं दिसते आपल्याला आणि सोपं पण आहे, पण आपण काय करणार आहे, याच्यात वेळ कसा जाईल आपला. आपण पहिलं अक्षर आपल्याला माहित, पहिलं अक्षर कोणतं, ए. 14 जर तुमच्या अक्षराचा क्रमांक जर माहीत असेल, तुम्ही 14 अक्षर अक्षरमालेत पाहायची गरज पडणार नाही. तुम्ही डायरेक्ट 14 अक्षर जर म्हटलं तर यन म्हणणार. त्यासाठी आपल्याला क्रमांक पाठ करावा, म्हणजे अक्षरमाला शोधत बसायची गरज. 16 म्हटलं का आपण परत 5 5 10 5 3 15 16 16 नंबरचा अक्षर, म्हणजे अशा प्रकारचं आपण काय करणार. 16 अक्षर काय आहे, पी. 19 नंबरचा अक्षर, यस अक्षर आहे. मग अक्षरमाला जर पाठ असेल तुम्ही पाठ करायचे, म्हणजे आपण त्या अक्षरमाला पाहायची गरज पडणार नाही. आणि 9 क्रमांकाचं अक्षर आहे आय. आता आपल्याला याच्यासाठी स्कॉलरशिपमध्ये आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपल्याला विज्ञान, इतिहास, भूगोल या सर्वांची चांगला अभ्यास होणं गरजेचं असतं. कारण गटात न बसणारे शब्द असो किंवा एका शब्दाचा दुसऱ्याशी संबंध असेल तर तिसऱ्याचा चौथ्याशी, अशा वेळेस मात्र आपल्याला इतिहास, भूगोल, विज्ञान याची सुद्धा गरज पडत असते. आता याच्यामध्ये ए एन पी एस आय, याच्यामध्ये कोणता देश होईल, कोणत्या देशाचं नाव तयार होत आहे, तर मला असं वाटते मुलांना माहीत असेल. काय कोणतं तयार झालं पहा बरं, स्पेन, त्या देशाचं नाव स्पेन तयार झालं. पण तिथं आपण अक्षरं शोधली, मी सांगितलं त्याचे 3 किंवा 2 भाग करावे लागतील. अक्षरं घेतली, नंतर देशाचं नाव तयार केलं आपण, पहा 2 भाग झाले त्याचे. अक्षरं घेतली हा पहिला भाग, दुसरा भाग त्या देशाचं नाव तयार केलं, आणि शेवटचा भाग आहे या नावातील मधले अक्षर कोणते. म्हणजे स्पेन याचं मधलं अक्षर आलं ए. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एका प्रश्नामध्ये 3 3 4 4 प्रकारचे प्रश्न त्याचे भाग करून आपल्याला ते सोडवावे लागतात. अशा प्रकारे सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर आता वेगळ्या प्रकारचा जर प्रश्न म्हटलं तर 2018 साली हा एक प्रश्न आलेला होता. दिलेल्या अक्षरमालेवरून जर PEN बरोबर 35, BALLPEN म्हणजे बॉल पेन बरोबर 62 62, तर PAPER बरोबर किती. आता इथं आपल्याला अक्षरमाला पाहिल्यानंतर याचा काही संबंध मला असं वाटतं PEN 3 आणि 5 याचा संबंध लागत नाही. आता काही हुशार मुलांच्या लक्षात आलं असेल याचा काय संबंध असेल, तर पी क्रमांक. आता याच्यासाठी सुरुवातीला मी सांगितलं प्रत्येक अक्षराचा क्रमांक आपल्याला माहीत पाहिजे. आता याचा क्रमांक जर आपण याचा विचार केला आपण, तर प्रत्येक अक्षराचा क्रमांक किती आहे तो जर आपला पाठ असेल, समजा पी, पीचा क्रमांक 16 आहे, ई याचा क्रमांक इथं मी आता इथं लिहितो पी ई एन, पीचा क्रमांक आहे 16,
चा क्रमांक आहे 5 आणि एन चा क्रमांक आहे 14 आणि याची जर प्लस केली आपण तर पहा उत्तर येते 35. बॉल पेन आता याची प्लस आली 35 म्हणजे तेच उत्तर म्हणजे त्याची प्लसच करावी असं काही नसतं. आपल्याला दुसरं पण त्याच प्रकारचं उदाहरण म्हणजे त्याच प्रकारचे अक्षर दिलेत का त्याचा क्रम आहे आणि त्याची प्लस करून तेच उत्तर येते का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. तरच आपण म्हणजे पहिला भाग पाहिला दुसरा भाग पाहिला आणि मग आपल्याला तिसरा भाग शोधायचा म्हणजे आपल्याला नुसतं त्याच्यावर आहे ते पाहून चालणार नाही. आपल्याला पहिल्याची खात्री करून घेतली आपण हा त्याचा क्रमांक त्याची बेरीज आहे मग दुसरं जे शब्द दिलाय त्याच्या अक्षराचा क्रमांक सुद्धा आपण घेऊन पाहायला पाहिजे. बी 2 ए 1 एल 12 परत एल आहे 12 आणि पी एन तर इथं दिलाय आता इथं पूर्ण करायची गरज नाही तर आपण पी एन ची बेरीज केलेली आधीच 35 म्हणजे परत आपण काय करतो पी चा क्रमांक शोधतो ई चा क्रमांक शोधतो एल चा क्रमांक शोधतो तर परत एकदा त्याची गरज नाही. पेन हा शब्द आपल्याला दिला आहे त्याची प्लस 35 आणि याची जर प्लस केली तर 62 येते आणि मग आपण खात्री करायची की आपण जो अंदाज लावलाय याच्या अक्षराच्या क्रमांकात इतकी क्रमांकाची बेरीज म्हणजेच त्याचं उत्तर आहे आणि मग आपण पेपर हा शब्द घ्यायचा आणि त्याचे क्रमांक त्याचा क्रमांक प्रत्येक अक्षराचा शोधायचा. शोधण्यापेक्षा आपण तो पाठच करायचा आहे. तर पी आहे 16 1 परत 16 ईचा आहे 5 आपण इथं शोधलेला आहे पहा आणि आरचा क्रमांक आहे 3 आणि हे जर आपण पाहिलं आणि त्याची जर बेरीज केली 16 1 17 17 10 26 17 10 27 27 6 33 35 38 3 आरचा क्रमांक 13 आहे म्हणजे आपलं उत्तर आलं 51 म्हणजे या प्रकारचं सुद्धा गणित येतं. फक्त आपलं आपण जास्तीत जास्त प्रकारचे ज्यावेळेस असे उदाहरणं सोडू त्यावेळेस पेपरला कोणत्याही प्रकारचं उदाहरण आलं तरी सुद्धा आपण ते सोडू शकतो म्हणजे आता हे जरा वेगळ्या प्रकारचे. त्यानंतर आता एकदा 2017 ला पहा एक असं उदाहरण आलं होतं की त्याच्यामध्ये अक्षरमाला वेगळीच दिलेली आहे. आता आपल्याला दिसत असेल की वरील अक्षरमालेत बरेच मुलांनी काय केलं त्यावेळेस वरील अक्षरमाला म्हटल्यानंतर आपल्या ज्या पेपरच्या वरच्या बाजूला जी अक्षरमाला आपली जी नेहमीची ठरली एबीसीडीची असते तीच अक्षरमाला पाहत बसले आणि बरेच मुलं त्या ठिकाणी त्यांचं चुकलेलं होतं. तर ही अक्षरमाला इथं वेगळ्या प्रकारची दिलेली असते म्हणजे फसवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा एखादा प्रश्न ते देतात. आता या अक्षरमाला त्याच्यामध्ये 3 अक्षर असे आहेत इंग्लिशमधले बी 4 अक्षर बी डी पी क्यू हे दिसायला सारखे असतात आणि त्यांनी फक्त त्या 4 अक्षरावरच ती अक्षरमाला दिलेली होती आणि त्या अक्षरमालेत मध्यभागी आलेल्या अक्षराचा डावीकडील आता पहा बरं डावीकडील म्हणलं फक्त डावीकडे जायचं चौथ्या अक्षरापासून मोजल्यास उजवीकडील 7वे अक्षर कोणते. अशा प्रकारचा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस आता आपल्याला मध्यभागी असणारे अक्षर हे शोधता आलं पाहिजे. आता मध्यभागी येणारे अक्षर किंवा संख्येमध्ये सुद्धा येतात मध्यभागी येणारी संख्या कोणती अनेक संख्यामाला असेल अक्षरमाला असेल त्याच्यामध्ये मध्यभागी येणारी संख्या किंवा मध्यभागी येणारा अक्षर
ते काढण्यासाठी आपण काय करायचं, पटकन सगळे अक्षर मोजून घ्यायचे. ते मोजल्यानंतर त्याच्यामध्ये एक मिळवायचा. समजा हे जर अक्षर आणि मध्यभागी अक्षर येण्यासाठी नेहमी त्या अक्षरांची संख्या ही विषम संख्या असते. कारण पहा, आता समजा बी ए टी बॅट, मध्यभागी येणारं अक्षर ए विषम संख्या. पण आपण जर म्हटलं बॉल, याच्यामध्ये मध्यभागी येणारं अक्षर कोणतं, तर याच्यामध्ये येणार नाही. त्यामुळे ही विषम संख्या असणार हे लक्षात. जरी आपल्याला मोजताना समजा इथं आता हे अक्षर आहेत 19, आणि जर एखाद्याकडून चुकून 18 झाले तर आपण समजायचं की आपलं काहीतरी मोजण्यात चूक झाली, किंवा एखाद्याकडून 20 झाले तर तरी सुद्धा आपण समजायचं की आपल्यात काहीतरी चूक झालेली आहे. मग परत मोजल्यानंतर त्याची संख्या आली होती 19. त्याच्यामध्ये काय करायचं, फक्त 19 मध्ये एक मिळवायचा 20, आणि त्याचे निम्मे करायचे, म्हणजे 10व्या क्रमांकाचा अक्षर हे मध्यभागी येणारा अक्षर आहे. म्हणजे एकूण अक्षर किंवा एकूण संख्या त्याच्यामध्ये फक्त त्याच्या पुढची संख्याच्या निम्म करायचे. म्हणजे आता 19 आले, 20च्या निम्म 10 नंबरची जे 10 नंबरचं जे अक्षर आहे ते मध्यभागी येते. म्हणजे आपण मोजले आणि फक्त 10 नंबरचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 नंबरचं अक्षर हे मध्यभागी आलेलं अक्षर आहे. म्हणजे आता काय केलं, आपण याचे सुद्धा 3 भाग केले. वरील अक्षर म्हणजे मध्यभागी आलेल्या अक्षराच्या, म्हणजे आधी आपण काय केलं, मध्यभागी येणारं अक्षर शोधलं. ते कसं शोधलं, तर एकूण संख्या मोजून एक त्याच्या पुढच्या संख्येच्या निम्म केल्यानंतर त्याचं उत्तर 10 नंबरची ती संख्या आली. आता दुसरा भाग, त्या अक्षराच्या डावीकडील चौथ्या अक्षरापासून. आता त्या अक्षराचा डावीकडील चौथा अक्षर, हा आता दुसरा असे भाग करून घ्यायचे पहा, डावीकडील चौथा. आता डावीकडील म्हणजे फक्त डावीकडे जायचं, डावीकडे 1 2 3 4 अक्षर आलं पी. आता पुढचा एक भाग आहे म्हणजे तिसरा भाग, अक्षरापासून मोजल्यास उजवीकडील सातवे अक्षर कोणते, म्हणजे त्याच्या उजवीकडचं सातवं अक्षर कोणतं. म्हणजे पहा, मध्यभागी येणारा अक्षर त्याच्या डावीकडील चौथा अक्षर शोधला आपण, आणि त्या अक्षरापासून. हा आता इथं पहा, इथं एक अक्षरापासून दिलंय बरं का, म्हणजे अक्षराच्या पुढे नाही तर त्या अक्षरापासून मोजल्यास कोणतं अक्षर येईल, सातवे अक्षर पी. हे सातवं अक्षर जर मोजलं तर क्यू येते. आता बरेच मुलांची काय चूक होईल पहा, सुरुवातीला मी सांगितलं होतं की अक्षरापासून ज्यावेळेस सांगितलेलं असेल तर ते अक्षर धरायचं, त्याचा एक क्रमांक घ्यायचा. म्हणजे त्या अक्षरापासून एक, म्हणजे पी पासून पी ला एक क्रमांक द्यायचा, 1 2 3 4 5 6 7 सातवं अक्षर म्हटलं तर अशा प्रकारे पी अक्षर येते अक्षरापासून. तर म्हटलं तर ते अक्षर धरावं लागेल. तर अशा प्रकारे अक्षरापासून आणि अक्षराच्या डावीकडे जर म्हटलं तर आपण डावीकडे त्या संख्या मोजायच्या असतात. तर अशा प्रकारे एक उदाहरण वेगळ्या प्रकारचं आलेलं होतं. त्यासाठी अक्षरमाला त्याच्यामध्ये दिलेली आहे का नाही हे आपण पाहायला पाहिजे. त्यानंतर वेगळ्या प्रकारचं एक उदाहरण आलेलं होतं, अक्षरमालेत मध्यभागी असलेल्या, आता मध्यभागी आपल्याला माहीतच पाहिजे हे अक्षरमालेत मध्यभागी हा यम येत असतो. यम हे अक्षर मध्यभागी येणारं अक्षर आहे. मग आता यम आपल्याला काय डोळ्यापुढे मध्यभागी म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे यम अक्षर आलं पाहिजे. मग त्या अक्षराच्या, झालं एक भाग झाला त्याचा. दुसरा भाग, उजवीकडील नववं अक्षर. उजवीकडील कडून नाहीये, मग उजवीकडील म्हणलं का उजवीकडेच जायचे,
यम अक्षराचा यम अक्षर यम अक्षराचा उजवीकडील नववं अक्षर, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, उजवीकडील नववं अक्षर पी. त्या अक्षराच्या डावीकडील अकरावे अक्षर कोणते? आणि अकरावे म्हटल्यानंतर मग आता इथं आपल्याला पाच पाचच्या गटानुसार मोजावं लागेल. त्या अक्षरापासून हे बघा, अकरा नंबर म्हटलं तर ते आलं ए अक्षर. म्हणजे डावीकडील म्हटलं का ते अक्षर आपल्याला सोडायचं, ते घ्यायचं नाही. पण त्या अक्षरापासून म्हटलं का ते अक्षर मात्र आपल्याला धरावं लागेल. एवढं एक लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे हे थोडं वेगळ्या प्रकारचं आहे उदाहरण. त्यानंतर उदाहरण आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण उदाहरण घेत आहोत. अक्षरमालेत के व यस अक्षरमाला लगेच आपल्याला तिथं प्रत्येक पेजवर असते. अक्षरमालेत के व यस या अक्षरांपासून समान अंतरावर असलेले अक्षर कोणते? आता इथं मात्र आपल्याला काय करावं लागेल, पर्यायाचा विचार करावा लागेल. म्हणजे प्रत्येक पर्याय घेऊन के पासून त्याचं अंतर मोजावं लागेल. के पासून आणि यस पासून आपल्याला समान अंतरावर असणारं अक्षर कोणतं आहे, त्यासाठी आपल्याला प्रत्येक पर्याय घ्यावा लागेल. क्यू जर घेतला तर आपण के पासून त्याचं अंतर आणि यस पासून त्याचं अंतर आधी मोजून घ्यावं लागेल. आधी त्याला खुणा करून घेतले आपण के आणि यस, त्याला खुणा करून घ्यायचं. आता के पासून क्यू जर म्हटलं तर खूप लांब दिसतोय आणि यसच्या खूप जवळ दिसतोय, मग मोजायची गरज मला असं वाटतं मोजायचीच गरज नाही. समान अंतरावर आपल्याला नजरेमध्ये सुद्धा समजतं की समान अंतरावर कोणतं अक्षर असू शकतं. आता यन, आता इथं पण पहा, यन जर म्हटलं तर तो केच्या जवळ दिसतोय आणि यस पासून लांब दिसतो, म्हणजे ते सुद्धा नाही. पी अक्षर पाहूयात. पी इथं पण तसंच होते, के आणि यस पासून, के पासून ते लांब दिसते आणि यस पासून जवळ दिसते. आणि त्यानंतर ओ अक्षर जर म्हटलं तर म्हणजे पा शेवटचा पर्याय बरोबर के पासून एक दोन तीन चार नंबर आणि यस पासून सुद्धा एक दोन तीन चार क्रमांकावर ते अक्षर येते. म्हणजे आपल्याला काही गोष्टी त्या पर्याय घेऊन अंदाज पण. आता क्यू जर म्हटलं तर आपल्या पा एकदम यसच्या जवळ आहे आणि केच्या लांब दिसतो, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं की त्या पर्याय लगेच तो पर्याय सोडून द्यायचा. त्यानंतर पी सुद्धा तसाच होता, यन थोडा असं वाटत होता की थोडा परत जवळपास असू शकतो उत्तर, परंतु यस यन हे सुद्धा इथं तीन नंबर आहे आणि इकडून मात्र पाच नंबर येते, म्हणून यन. म्हणजे आपण हे दोन पर्याय डायरेक्ट सोडून दिले, दुसऱ्याचा आणि चौथ्याचा फक्त विचार केला आणि चौथा पर्याय आपला बरोबर येतो. म्हणजे अशा प्रकारचं सुद्धा एखादं उदाहरण आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे बरेच उदाहरणं सोडवलेले असतील आणि मला असं वाटतं जवळजवळ सर्व निवडक विद्यार्थीच या ऑनलाईन क्लासला आहेत, त्यामुळं सगळ्यांना ही गोष्ट खूप सोपी जात असेल. फक्त यामध्ये काय करायचं, घाई करायची. बरेच मुलांनी नेमके तिथं घाई होते आणि घाईमध्ये हुशार मुलंसुद्धा चुकतात, त्यामुळं प्रत्येक प्रकारच्या प्रश्नांचा आपण सराव करायचा आहे. म्हणजे आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे घेतलेत आता प्रश्न, मग आणखी जर म्हटलं तर आता हे थोडं वेगळ्या प्रकारचं आहे.
अक्षरमालेत ई नंतर येणाऱ्या 13व्या स्थानावरील अक्षर. आता पहिल्यांदा लक्षात काय ठेवायचं आहे की त्याचं पूर्ण गणित उदाहरण वाचायची गरज नाही, आपण त्याचे काय करणार, भाग करणार. ई नंतर येणार 13वं अक्षर. आता ईचा क्रमांक आपल्याला माहिती आहे 5 आहे. त्याच्यानंतर 13वं म्हणजे 16 नंबरचं अक्षर. आणि 16 नंबरचा जर क्रमांक आपल्याला माहीत असेल तर मात्र आपल्याला काही अडचण येणार नाही, म्हणजे आपण अक्षरमाला पाहायची सुद्धा गरज नाही. 18 म्हणजे 18 नंबरचं ते अक्षर आहे. मग 18 नंबरचं जर माहीत असेल तर ते क्रमांक आर अक्षर आहे. मग दुसरा भाग घ्यायचा, या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर. या अक्षराच्या म्हणजे जो अक्षर काढला, तर दुसरा भाग आर काढला आपण, त्याच्या डावीकडचं चौथं अक्षर. आता डावीकडे म्हणजे आता मला असं वाटतं डावीकडून हा शब्द अजून काय आलेला नाही, मग डावीकडे म्हणजे फक्त डावीकडे जायचं, 1 2 3 4 डावीकडे आलं यन चौथं अक्षर. आणि आता तिसरा भाग, यांच्या मध्यभागी येणारे अक्षर कोणते. आता आर आणि यन, आता एकच अक्षरमाल केला तर माझ्याकडे एकच अक्षरमाल मला आहे म्हणून त्याच्यामध्ये काय होते थोडं खाडाखोड दिसते, परंतु आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक पानावर अक्षरमाल असते, त्यामुळं त्या पानावर जो प्रश्न असेल त्याच्यावरती आपण सोडू शकतो, म्हणजे असं खराब होणार नाही, नवीन अक्षरमाला आपल्याला भेटेल. आपण आर आणि यन आता हे अक्षर काढलेत, आर आणि यन, आणि त्याच्या मध्यभागी येणार अक्षर. मी मागे सांगितलं होतं की ते पूर्ण अक्षर मोजा. आता हे सोपं आहे, जवळ अक्षर आहे त्याच्यामुळे आपल्याला काही अडचण येणार नाही. त्याचं मध्यभागी येणार अक्षर पी आपण लगेच सांगू शकतो, परंतु ते जर अक्षर लांब लांब असतील तर मात्र आपण ते पूर्ण अक्षर मोजायचे, आणि मोजल्यानंतर त्याच्यामध्ये समजा 9 जर अक्षर असतील तर 10 अक्षर धरायचे, आणि 10च्या निम्मे 5 नंबरचं अक्षर हे ते मध्यभागी येणार अक्षर असत. आता याच्यामध्ये सोपं आलेलं आहे, मध्यभागी येणार अक्षर जे आहे ते पी हे अक्षर आहे. तर अशा प्रकारचे उदाहरणं येतात. तसे जर आपण आता अभ्यासायचे असतील तर आपल्या स्कॉलरशिपच्या नवनीतच्या पुस्तकात असतील किंवा इतर प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये सुद्धा अक्षरगंगा असेल किंवा अनेक प्रकाशन आहेत मंथनच्या पुस्तकामध्ये, त्याचा सुद्धा आपल्याला सराव करायचा आहे. जुन्या ज्या प्रश्नपत्रिका असतील त्या जुन्या प्रश्नपत्रिकामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात त्या प्रश्नांचा सुद्धा आता आपल्याला जर सराव झाला तर मला असं वाटतं की हे जे हातचे मार्क असतात त्याच्यामध्ये आपला मार्क जायला नको आहे, कारण इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हा विषय आपल्याला स्कोरिंगचा विषय असतो. मराठी गणित इथं थोडेफार कमी जरी पडले तरीसुद्धा बुद्धिमत्ता आणि इंग्रजीमध्ये मात्र आपल्याला मेरिटमध्ये येण्यासाठी ते आवश्यक जास्तीत जास्त स्कोर पाहिजे तो आपल्याला मिळू शकतो. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी आता याचे 2-3 प्रश्न असतात, त्यामुळे या प्रश्नाकडे दुर्लक्ष, जे सोपे आहे जे हातचे मार्क आहेत ते आपण सोडायचे नसतात. आता याच्यामध्ये आणखी एक उदाहरण पाहूयात आपण. अक्षरमालेत पीच्या मागे असलेली अक्षरे. पीच्या मागे असलेली अक्षरे. त्याच क्रमाने वायच्या पुढे घेतल्यास, त्याच क्रमाने वायच्या पुढे घेतल्यास नव्या मांडणीत
उजवीकडून 17व्या स्थानावर कोणते अक्षर येईल? आता हे थोडं वेगळ्या प्रकारचे, म्हणजे पीच्या मागे असणारे जे अक्षर आहेत, अक्षर मला आपल्याला घ्यावी लागेल. पीच्या मागे असलेली अक्षरे त्याच क्रमाने, अथवा पी पीच्या मागे असणारे जे अक्षर आहेत एवढे, ते त्याच क्रमाने वायच्या पुढे घ्यायचे. म्हणजे ही अक्षर मला सगळी पीच्या मागची जी आहेत ते पाच पाचचे तीन गट ते उचलायचे आणि वायच्या पुढे टाकावे लागतील. म्हणजे पहिलं अक्षर पी हे एक नंबरचं अक्षर येतं. आणि असं जर घेतलं म्हणजे आपल्याला पूर्ण मांडणी ही बदलावी लागेल. म्हणजे आता पूर्ण म्हणजे अक्षरमाला आपण पूर्ण लिहायची गरज नाही, फक्त पीला पहिला क्रमांक द्यायचा. मग आपल्या लक्षात येईल पाच पाच वायचा 10 क्रमांक आला, एचा 11वा क्रमांक आला, बीचा 12वा 13 14 असं करत करत शेवटचं अक्षर जे 25वा आहे ते आहे ओ अक्षर. म्हणजे अशा सुद्धा प्रकारचे प्रश्न पडतात. आणि मग नवीन मांडणीमध्ये 17व्या स्थानावर कोणतं अक्षर येईल? मग आता आपल्याला सुरुवात कुठून करावं लागेल? पी पीला एक नंबर मानायचा. मग पाच पाच 10 पाच 15 16 आणि 17 म्हणजे ते अक्षर कोणतं आलं? जी अक्षर येत. म्हणजे हा थोड्या वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे नवीन मांडणी म्हणजे अक्षरमालेमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या गटाच्या स्थानामध्ये म्हणजे आदला बदल करायची, स्थानामध्येच आदला बदल किंवा त्या गटामध्ये आदला बदल जर केली तर त्या पूर्ण अक्षरमाला आपली चेंज होते, परंतु आपण अक्षरमाला परत लिहायची गरज नसते. परत फक्त आपण काय करायचंय, अक्षराचा क्रमांक जो आहे म्हणजे पहिलं अक्षर कोणतं येईल त्याच्याकडं लक्ष जर दिलं तर आपलं उदाहरण म्हणजे वेळ आपला वाचेल. आणि याच्यामध्ये आपल्याला त्याच्या अक्षराचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे, त्यामुळे आपल्याला फक्त वेळ वाचवायचा आहे. म्हणजे जे सोपे उदाहरणं आहेत ते सोपे उदाहरणं आपल्याला काही सेकंदामध्ये आपल्याला करायचे असतात. म्हणजे आपल्याला जो वाचल्यावर जो आपला वेळ आहे तो आपल्याला ते काठिण्य पातळी त्या उदाहरणांची जास्त असते त्यांच्यासाठी आपल्याला जास्त वेळ द्यायचा असतो. त्यामुळं जे सोपे प्रश्न आहे ते पटकन सोडायचे असतात. म्हणजे अशा प्रकारचे उदाहरण सुद्धा या अक्षरमाला वर्णमाला या प्रकारामध्ये येतात. आता मला असं वाटतंय की आपण बरेचसे उदाहरणं घेतलीत आणि प्रत्येक उदाहरण हे थोडं वेगवेगळ्या प्रकारचं होतं आणि जवळजवळ अशाच प्रकारची उदाहरणं त्यामध्ये येतात. फक्त जास्तीत जास्त तुम्ही सराव करायचा आहे. आता एकदा थोडी रिव्हिजन घेऊयात. आपण जे सुरुवातीला जे सांगितलं होतं त्यामध्ये सुरुवातीला अक्षर अक्षराचे पाच पाचचे गट असतात, त्या अक्षराची पट्टी, त्याचे क्रमांक आपण लिहून घ्यायचे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, प्रत्येक अक्षराचा क्रमांक तो लिहून त्याची एक पट्टी तयार करायची. सरळ क्रमांक, उलट्या क्रमांकाची काही गरज नाही, ती पट्टी तयार करायची आणि ती आपल्या रूममध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये वर्गामध्ये ती लावून ठेवायची. म्हणजे आपण रोज ज्यावेळेस आपण जशी पाढे पाठ करतो किंवा वर्ग घनसंख्या पाठ करतो त्याचप्रकारे आपल्याला प्रत्येक अक्षराचा क्रमांक हा पाठ झाला पाहिजे. म्हणजे आपला वेळ वाच, त्यानंतर मध्यभागी येणारा अक्षर एक, आणि उलट्या क्रमाने जर आपल्याला विचारलं तर तिथं 26 मधून त्याचा जो आपण क्रमांक पाठ केलेला आहे तो फक्त मायनस केला की उलट्या क्रमाने सुद्धा अक्षर आपल्याला लक्षात, म्हणजे त्याचा क्रमांक आपल्याला लगेच चटकन लक्षात येईल. आणि त्यानंतर तिसरा मुद्दा जो मी सांगितला होता तो म्हणजे डावीकडून आणि डावीकडे या दोन शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा. डावीकडून डावीकडून म्हणलं का बरेच मुलं डावीकडे जातील, परंतु तसं नाही. तर डावीकडून हा शब्द आला का लगेच आपल्या डोक्यात काय आलं पाहिजे, डावीकडून आहे ना, इथं डावीकडून म्हणजे उजवीकडे.
डावीकडून शब्द फक्त वाचला की आपल्या डोक्यात आलं पाहिजे उजवीकडे जायचं आपल्याला, आणि उजवीकडून हा शब्द वाचला की आपल्या लगेच लक्षात आलं पाहिजे की आपल्याला जायचंय कुठं, डावीकडे. हे दोन, आणि डावीकडील अक्षर उजवीकडील अक्षर हे मात्र जसं डावीकडील म्हणलं का डावीकडे जायचंय, उजवीकडे याच्यामध्ये काही बदल होत नाही, फक्त आपल्याला डावीकडून म्हटलं का तिथं फक्त उजवीकडे, आणि उजवीकडून म्हटलं का डावीकडे, हा एक तिसरा मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि शेवटचं जे आपण उदाहरण घेतलं ते एक उदाहरण लक्षात ठेवायचं की आपण अक्षरमालेमध्ये आपल्याला बदल करायला लावतात, म्हणजे डायरेक्ट गट बदलायला लावतात, तर इथं कसं आहे पीच्या मागे असलेले अक्षर डायरेक्ट आपण तर पूर्ण 15 अक्षर होते, पूर्ण ते 3 गट हे वायच्या पुढे गेले होते, म्हणजे अशा प्रकारे सुद्धा उदाहरणं येतात. म्हणजे आपण परत अक्षरमाला लिहायची गरज नसते, आपल्याला क्रमांक 1 फक्त याच्यामध्ये शोधायचा असतो, 1 कोणता आहे, 1 क्रमांक शोधल्यानंतर मात्र मग आपल्याला बाकीचे अक्षरमाला लिहायचा तेवढा वेळ आपला वाचतो, आणि मग आपल्याला त्याच्यापासून पुढं डावीकडं उजवीकडं मध्यभागी हे अक्षर सगळे लक्षात येतात. तर मला असं वाटतंय 8 वाजलेत. सर जेवढे घटक जेवढे उदाहरणं सोडवले ते एक एक मिनिट द्या, मुलं स्क्रीनशॉट काढून घेतील. सर्व विद्यार्थ्यांना विनंती, सरांनी जे 7 ते 8 उदाहरणं सोडवले पहिल्या पेज पासून, सर हे पण पेज दाखवा डावीकडे उजवीकडे, सगळ्या विद्यार्थ्यांना एक एक मिनिट वेळ दिला जाईल, स्क्रीनशॉट काढून घ्या. सर थोडं खाली घ्या, वरची हे पण येऊन जाईल, अक्षरमाला वर्णमाला येऊन जाईल वरची, सर थोडी खाली घ्या. एक एक मिनिटात प्रत्येकाने स्क्रीनशॉट काढून घ्या. या वर्णमालेवर तुम्हाला सगळे उदाहरणं सरांनी ज्याप्रमाणे 5-5 ग्रुप केलेत सोडवायला एकदम सहज शक्य होऊन जाईल. हे तुम्ही पाठच करून टाकायचे, प्रत्येक अल्फाबेटचा नंबर त्यानंतर 5-5 ग्रुप, म्हणजे जे चा किती नंबर येतो एम चा किती, हे तुम्ही जर डायरेक्ट तोंडपाठ केले तर तुम्हाला उदाहरणं सोडवायला एकदम 1 ते 2 मिनिटातच वेळ पुरेसा होईल. सर एक एक आपण तुम्हाला 1-1 मिनिट देऊया, प्रत्येक पेजचे स्क्रीनशॉट पटपट काढून घ्या. याचा झाला स्क्रीनशॉट काढून सगळ्यांचा? सर एक एक पेज दाखवतील पटपट स्क्रीनशॉट काढून घ्या, आणि याचे उदाहरण सोडवण्याचा याच्यावर आधारित अजूनही उदाहरणाचा सराव करा, म्हणजे हा घटक पूर्ण होऊन जाईल. सोपा घटक आहे. ओके हा ओके सर. दुसरा प्रश्न, सर्व विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहिण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही याचा जरी सराव केला, घटक एकदम सोपा आहे, यावर तुम्हाला निश्चित एक प्रश्न येणार आणि आमका सगळ्यांचा बरोबर येणार. दुसरा प्रश्न याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके तिसरा प्रश्न सर, तिसऱ्या प्रश्न थोडा वेगळा होता, त्याचे नंबर व्यवस्थित लिहून खाली बेरीज स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर चौथा प्रश्न, हा एक सरांनी वेगळ्या प्रकारचा 2017 साली आलेला प्रश्न घेतला होता. अक्षरमाला बघा, नेहमीपेक्षा थोडी वेगळी, काही लेटर रिपीट झालेले आहेत. वरील अक्षरमालिकेत मध्यभागी आलेल्या अक्षराच्या डावीकडील चौथ्या अक्षरापासून मोजल्यास उजवीकडील 7वे अक्षर कोणते? प्रश्न आपल्याला असे आहे, व्यवस्थित 2-3 वाचावा लागणार आहे, कारण थोडे फसवे प्रश्न असतात. प्रश्न सोपा पण डावीकडे का उजवीकडे आणि त्या कुठल्या अक्षरापासून का अक्षरानंतर हे आपल्याला क्लिअर करावं लागणार आहे. सरांनी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. याचा स्क्रीन यानंतर पुढील 5वा प्रश्न,
पुढचा पाचवा प्रश्न आहे, अक्षर मालिकेत मध्यभागी आलेल्या अक्षराच्या उजवीकडील, बघा डावीकडील उजवीकडील सरांनी बऱ्याच वेळा रिपीट केले, नवव्या अक्षराच्या डावीकडील म्हणजे एकदा उजवीकडील आणि नंतर नवव्या अक्षराच्या डावीकडील, डावी उजवी हेच आपली गडबड करणारे, प्रश्न सोपा आहे पण आपल्याला बाजूच न कळल्यामुळे प्रश्नांचं उत्तर चुकू शकतं. दोन्ही उत्तर दिलेले असतात डावीकडून पण आणि उजवीकडून. आपल्याला प्रश्न एकदा दोनदा व्यवस्थित वाचावा लागणार आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सरांनी सहावा प्रश्न घेतला होता, अक्षर मालिकेत के व एस या अक्षरापासून समान अंतरावर असलेले अक्षर कोणते. या के आणि एस जे तुम्हाला लेटर दिले असेल त्याच्याखाली अंडरलाईन मार्जिन परीक्षेला पण सोडवताना, मग त्या अक्षरापासून अंतर काढायचे. सरांनी याचे स्पष्टीकरण तुम्हाला दिलेले आहे, सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. यावर आधारित फक्त तुम्ही के आणि एच च्या ऐवजी दुसरे लेटर टाकून तुमच्या मनाने उदाहरण तयार करून सोडवायचे. त्यानंतर सातवा प्रश्न होता, अक्षर मालिकेत ई नंतर कोणत्या लेटर नंतर विचारले त्याला अंडरलाईन करून ठेवायची. ई नंतर येणाऱ्या 13व्या स्थानावरील अक्षर आणि या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर यांच्या मध्यभागी येणारे अक्षर कोणते. प्रश्न बघा फिरवणारे असतात, एकदा दोनदा व्यवस्थित वाचायचे, जिथं आपल्या डावी उजवी बाजू उचलली त्याच्या खाली ना अंडरलाईनच करायची, म्हणजे तुमचा प्रश्न चुकणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न, शेवटी सरांनी सांगितलं होतं पी च्या मागे असलेले अक्षर त्याच क्रमाने वाय च्या पुढे घेतल्यास. आता प्रश्न बघा कसा होता, पी च्या मागे आणि वाय च्या पुढे नव्या मांडणीत जर उजवीकडून सातव्या स्थानावर कोणते अक्षर येईल. सरांनी याचं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आज सरांनी बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील क्रम या घटकातील उपघटक वर्णमाला इंग्रजी अल्फाबेट याचा भारण जर पाहिलं तर 2% असून परीक्षेवर एक प्रश्न हमखास असतो. बघा सोपं आहे, तुम्ही जर तयारी प्रत्येक लेटरचा नंबर लक्षात ठेवला तर हमखास गुण मिळवून देणारा सारा सोपा घटक आहे. सरांनी आज आपल्याला जे तज्ज्ञ मार्गदर्शन लाभले ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर की खुर्द तालुका राहता येथील शिवाजी पाराजी गायकवाड सर यांनी बघा आपल्याला सखोल असे मार्गदर्शन केलेले आहे. मी सरांचं जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती राहता शिक्षण विभागातर्फे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद देतो आणि आजचा तास संपला असे डिक्लेअर करतो. उद्या पुन्हा एकदा आपण बरोबर 7 वाजता नवीन विषयाने नवीन घटकाद्वारे भेटणार आहोत. तुम्ही याची सर्वजण निश्चितच वेगळी उदाहरणं घेऊन सराव कराल. तर सर्व बालमित्रांचे धन्यवाद. तर आपण आज इथेच थांबूया. ओके गायकवाड सर. ओके धन्यवाद.